खरं जर सांगायचं झालं तर मला औपचारिकतेचं भाषण फार कमी जमतं, कारण की मी एक ब्युरोक्रॅट आहे, बाबू आहे, सरकारी नोकरदार आहे. त्यामुळे व्यासपीठावर मुलांसाठी काय भाषण करा हा नेहमी मला प्रश्न पडलेला असतो. पण मी नेहमी सांगतो की माझं भाषण हे भाषण नसतं पण भावनेच्या भरात भरकटलेलं जहाज असतं. 15 मिनिटाचा मला अवधी दिलेला आहे, मी टाइम टेबल पाहिला तर माझं जहाज जास्त भरकटलं तर माझी अँकरला विनंती आहे. 2 लोकांचा कंट्रोल इथे एक खूप चालतोय, की अँकरचा आणि फोटोग्राफरचा, तो म्हणेल तिकडे बघावं लागतं. तर यांनी माझ्या निदर्शनास आणून द्यावं, माझी वेळ संपलेली आणि त्यानंतर मी माझी वेळ मीराजा घेईल. मित्रांनो, प्रथमतः मी सांगतो की इथे येऊन मला माझ्या भागात आल्याचं एक वेगळं समाधान आहे, कारण की माझी पार्श्वभूमी जर पाहिली तर माझं पहिली ते तिसरी जे आजोळ जे आहे ते इंद्रायणीच्या काठी चरोली नावाचं गाव आहे. कुणी आहे का चरोली भागातून? आहेत चरोली भागातून. चरोली भागातील तापकीर वस्ती, तापकीर वस्ती नंतर पुढे पठारेमळा, पठारेमळाच्या पुढे भोसले वस्ती. त्या भोसले वस्तीमध्ये मी माझ्या आजीकडे राहायचो, पहिले ते तिसरी आजी, कारण की आजीला सगळ्या मुली होत्या, मुलगा नव्हता, आणि सगळ्या मुली लग्न होऊन गेल्या तर एका विधवेच्या तिथे कुणीतरी आधाराला राहावं लागतं, म्हणून मी माझ्या आजीकडे पहिली ते तिसरी राहिलो. आणि त्याच्यानंतर तिसरी नंतर वडिलांची फॉरेस्ट खात्यातली नोकरी सतत भटकंती, त्यामुळं आई म्हटली की तुमच्यासोबत मी तरी कुठे भटकत सुटू, मी कुठेतरी एका जागी थांबेल. आणि माझ्या सख्या मावस, सख्या मामा नसल्यामुळे सख्खे मावस मामा हे मामासारखे होते. आणि हिरामन लांडगे हे भोसरीतले तुम्हाला माहीत असेल, बाळासाहेब लांडगे तो ते हे सगळे कुटुंब, ह्यांच्या आधारानं आम्ही एका चाळीमध्ये 10 बाय 10 रूममध्ये राहिलो. आणि आपल्या समाजालाच, पिढीला नाही म्हणता येत, किती पिढ्या झाल्या, पण एक शाप असतो व्यसनाधीनतेचा शाप, आणि त्याच्यामुळे एक चांगली सरकारी नोकरी असून देखील आयुष्य खूप हालाकीचं गेलं. अक्षरशः अन्नपाण्यासाठी संघर्ष लहानपणापासून करावा लागला. मी नेहमी लहानपणाचं वर्णन करायचं सांगतो की अश्रूंचे ओघ थांबविले तरी दुःखाचे भोग टाळता येईना, नियती मला खिळवीत आहे पण सुटका करून पळता येईना. म्हणजे उंदीर मांजराचा जसा खेळ असतो, मांजर त्या उंदराला पछाडून पछाडून नंतर पकडून मारतं, त्याप्रमाणे अश्रूंचे ओघ थांबवले, दुःखाचे भोग टाळता येईना, नियती मला खेळवीत आहे पण सुटका करून पळता येईना, अशी माझी परिस्थिती होती. पण या परिस्थितीनंच मला फार कमी वयामध्ये मॅच्युअर केलं, प्रौढ केलं, सुख क्षणभंगूर असतं म्हणून दुःखाशी नातं दृढ केलं. प्रतिकूलता नित्याची होती, तिनं लहानपणीच प्रौढ केलं आणि सुख क्षणभंगूर असतं म्हणून दुःखाशी नातं दृढ केलं. असं दुःखाशी गौतम बुद्धाने सांगितलेलं की दुःख हे अपरिहार्य आहे, आयुष्यामध्ये येणारच, मग त्यालाच का नाही आपण दोस्त बनवू. आणि दुःखाशी नातं दृढ करत, प्रतिकूलतेशी दोन हात हात करत पुढे काय वाढवून ठेवलं काहीच माहीत नव्हतं. फक्त अभ्यासातला एक चुनचुनीत मुलगा, एवढी माझी शाळेमध्ये ओळख होती. भैरवनाथ विद्यालयाचे किती जण आहेत इथे? भोसरीतलं भैरवनाथ विद्यालय आहेत, त्या शाळेचा मी 3री ते 10वीपर्यंत त्या शाळेमध्ये होतो. पण चुनचुनीत असल्यामुळे मला सर मास्तर लोकांनी, सर लोकांनी मला डोक्यावर घेतलं आणि मग माझा प्रवास सुरू झाला. पहिला नंबर मी फक्त 5वीला सोडला, एका मुलीनं मला 5वीमध्ये हरवलं, माझा 2रा नंबर आला शाळेमध्ये आणि तिचा 1 नंबर आला. तर त्यानंतर मी 1री ते 10वीपर्यंत 1 नंबर कधी सोडला नाही. अतिशय हलाकीच्या परिस्थितीत असताना सुद्धा नंबर काय सोडत नाही हा मुलगा. महिनाअखेरीला शेजारी 4 पैसे मागितल्याशिवाय वाण्याचं बिल चुकतं होत नव्हतं. आनंदाची गोष्ट सांगतो की ज्या वाण्याकडे आमचं खाते, आता कोणाची उधारी नसेल ह्या काळामध्ये, पूर्वी वाण्याला वाण्याकडून उधारी आणायची, पुढच्या महिन्याला पगार झाली की त्याचं पेमेंट करायचं आणि मग पुढचा माल भेटायचा, त्या अवस्थेमध्ये होतो. वाण्याच्या जिथे आमचं खातं होतं त्याची मुलगी माझी क्लासमेट होती आणि मी चुनचुनीत असल्यामुळे मला थोडा सॉफ्ट कॉर्नर मिळाला. बायको सुद्धा म्हणते मी तुमचा फर्स्ट क्रश नाहीये, ती मुलगी तुमचा फर्स्ट क्रश आहे. मला माहीत नाही परंतु क्रश असेल का माहीत नाही, परंतु अनुकंपा, सहानुभूती माझ्यासाठी जरूर होती, कारण की मला पेपर घरामध्ये येत नव्हता वर्तमानपत्र, परंतु वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की 10वीची परीक्षा असली की भूगोलाचा अभ्यास, इतिहासाचा अभ्यास, मला वाटतं प्रभात आणि केसरी पेपर त्या काळामध्ये यायच्या, तर याच्या कटिंग्स न कळत तिथे कट व्हायच्या, त्याची कातरानं जमा व्हायची त्या मुलीकडं आणि परीक्षेच्या अगोदर मला वाचण्यासाठी उपलब्ध व्हायची, एवढी अनुकंपा मात्र त्यावेळेस मी मिळवली. त्याचवेळेस शिक्षकांचा फार मोठा आधार झाला. आई वडील परिस्थिती हलाकीची असताना सुद्धा एकच होतं की त्यांचा माझ्यावर विश्वास खूप होता. मी एक साधं उदाहरण सांगेल, मी बऱ्याच जागी ते रिपीट करतोय परंतु आपल्याला माहीत नसेल म्हणून सांगतो, की आयुष्यामध्ये आपली नेहमी तक्रार असते की आई वडिलांनी माझा अभ्यास घेतला नाही, मला चांगला क्लास लावला नाही, मला चांगली कपडे मिळाली नाही, म्हणून आपण कुरकूर करतो आणि ब्लेम्स आणि एक्सक्यूज ह्या दोन दुष्टचक्रामध्ये आपली
किशोरवयीन मुलं सुद्धा अडकतात आणि तरुण पिढी अडकते. कोणाला तरी आपण दोष देत राहतो किंवा कोणता तरी एक्सक्यूज शोधतो की हे असं असतं तर मी असं झालो असतो. पण या दोन गोष्टी पासून मी लांब का राहिलो, मी आईवडिलांना दोष कधीच दिला नाही कारण की त्यांच्यामुळे मी घडलो. तर त्याचं छोटंसं उदाहरण सांगतो की वडिलांचे संस्कार एक वाक्य माणसावर आयुष्यभराचा परिणाम कसा करतात. साधारणतः 10वीमध्ये होतो मी आणि अचानक आमचं सगळं मित्रमंडळ गावाने वस्ती भोसरीमधलं मित्रमंडळ आणि अचानक एक जण मुलगा पळत आला आणि मला म्हटलं अरे सत्या, म्हणजे सतीशला तुम्हाला माहिती आहे आपण अरे तुरेच बोलतो, सत्या अरे तुझे वडील एका जागी पडलेत. पडलेत म्हणजे मला माहिती होतं की दारू पिऊन कुठेतरी जास्त झाले असेल आणि कुठेतरी पडले असेल. आणि भांबुर्डेकराचं तुम्हाला माहिती आहे जो ब्रिज आहे, भांबुर्डेकर सराफाचं दुकान आहे वगैरे, त्या भागामध्ये भोसरीची मुलं असतील तर माहीत असेल. तिथे पळत पळत गेलो, वडील आमचे धडधाकड होते, फॉरेस्ट ऑफिसर होते, उंची 6 फूट होती, माझ्या एवढेच उंच, माझ्यापेक्षा चांगली तब्येत आणि अतिशय सुंदर हस्ताक्षर असणारे माझे वडील एका कडीवर पडले होते. गेलो दोघांनी तिघांनी, आम्ही उचललं. उचलताना आम्हाला झेपवत नव्हतं, झुलत होते. तेवढ्यात त्यांना उभं केलं आणि त्याच दारूच्या गुत्त्यामधून 3-4 लोक देशी दारूच्या दुकानातून बाहेर पडत होती. वडिलांनी त्यांना थांबवलं, थांबा. वडिलांनी एकच म्हटलं जरा थांबा. आणि मला एकच म्हटलं भाऊ तू अशा ठिकाणी यायचं नसतं. म्हणजे स्वतः जरी त्यांना व्यसन चिकटलं होतं पण आमच्या मुलांना अशी व्यसनं चिकटू नये अशी जाण असणारे सुद्धा माझे वडील होते. 10वीमध्ये मामुरडी नावाच्या गावामध्ये पहिला नंबर आल्यानंतर त्यांची गावभर त्या काळामध्ये 65% खूप होते, म्हणजे 60s वगैरे, त्या काळात त्यांची गावभर मिरवणूक निघाली होती. त्यांचे जीन्स माझ्यामध्ये होते, त्यांना माझा एवढा अनुभव अभिमान होता. त्यांना सगळ्यांना थांबवलं आणि म्हटले की हा जो मुलगा हा माझा मुलगा आहे आणि एक दिवस जगाला दाखवून देईल की हा वाघ आहे. माहीत नव्हतं की भोसरीतला मी करिअर माहीत नव्हतं, साईड माहीत नव्हते, आर्ट कॉमर्स साईड सुद्धा 10वीमध्ये मला माहीत नव्हते असा. तर वडिलांनी एकच म्हटलं की इतक्या धुंदलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा माझ्याबद्दल जो प्रचंड आशावाद या माणसामध्ये की हा माझा वाघ आहे, ही जी परिस्थिती हालाकीची आहे ह्याच्यातून हा घरादाराला बाहेर काढल, हा कॉन्फिडन्स त्यावेळेस सुद्धा त्या अवस्थेमध्ये माझ्या वडिलांमध्ये होता. ते वाक्य माझ्या मनावर आयुष्यभर चिकटले. मला वाटतं माझ्या श्वासात शेवटच्या श्वासापर्यंत ते माझ्या मनाला चिकटलेलं राहील. त्या वाक्यानं माझ्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडला की हा माझा वाघ आहे. मी त्यावेळेस ठरवलं की सतीश तू काहीतरी करून दाखवायचं. काय करायचं काहीच माहीत नव्हतं. एक गणेश मंडळाचा चांगला कार्यकर्ता होतो आणि त्याच्यामधून शाळा आणि मित्रपरिवार याच्यामध्ये माझी मूस घडत गेली होती. घरामध्ये कायमच भांडणं असतात तुम्हाला माहित आहे की खूप कधी कधी भांडणं व्हायची. मग अशा वेळेस खांदा टेकवायला किंवा शेअर करायला, सगळ्यात मोठी ऍसेट लाईफमध्ये हे गालीचे किंवा बेड्स मोठे मोठे नाही आहेत मोठे, ह्याच्यामध्ये सगळ्यात शेअरिंग करायला खांदा टेकवायला एक जवळचा मित्र लागतो. आणि गव्हाणे वस्तीमध्ये माझं असं प्रचंड मित्रमंडळ होतं. आजही मी अभिमानानं होतो की माझी सगळ्यात मोठी ऍसेट माझे मित्र आहेत. तर अशा मित्रांबरोबर मिक्स व्हायचो. मग गणपती ह्या भागात आपण सगळे आहोत तर आपल्याला अभिमान आहे की आपण गणपतीच्या मंडळाचे कार्यकर्ते. प्रत्येक किती जण गणपती मंडळाचे कार्यकर्ते आहेत, भरपूर असावेत. खूप गणपती जागोजागी गणपती बसायचे, त्यांच्यामध्ये स्पर्धा लागायच्या. स्पर्धा लागायची की माझं डेकोरेशन तुमच्यापेक्षा भारी दिसे. खूप मोठी मोठी गणपतीची तुम्हाला माहित आहे मंडळ आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर प्रत्येकाचे देखावे तेवढे उद्बोधक असतीलच असं नाही, लॅविश असतील. अख्खा राजमाडा राजवाडा उभा करतील, ताजमहल उभा करतील, परंतु त्याच्यामध्ये थॉट नसतो. माझा विचार असायचे की आपल्यामध्ये थॉट असावा. आणि मी चाळीमध्ये राहायचो, त्या चाळीमध्ये राहताना मी पाहायचो की माझ्या शेजारी एक कृष्णन नावाचं म्हणजे केरळी फॅमिली होती. ह्या बाजूला सेंचुरियंका कॉलनी तुम्हाला माहित असेल, याच्यामधले भय्य लोक राहायचे, जाती धर्माचे वेगवेगळे लोक राहायचे. आणि मी म्हणायचो की ह्या चाळीमध्ये आम्ही सगळे गुण्यागोविंदांना राहतोय. पण प्रत्यक्षात जर परिस्थिती पाहिली तर देशामध्ये तसं आहे का? आजही किंवा कधी देशामध्ये कम्युनल धार्मिकवादे जातीयवादे आणि इकडे सगळं रक्तरंजित चित्र हे आजूबाजूला दिसतं. त्यावेळेस मला पहिलं गणपतीचं डेकोरेशन साधारणतः 10वी 11वीमध्ये करताना शाळेतला हुशार विद्यार्थी म्हणून स्क्रिप्ट लिहिण्याची माझ्यावर जबाबदारी आली आणि माझ्या आयुष्यामधली पहिली कविता तयार झाली. की मी म्हटलं की हे सर्व धर्माचे प्रेषित आहेत, यांनी एका चांगल्या भावनेतून धर्म स्थापन केले, पण आज हे प्रेषित इथे नाहीत. आज ते प्रेषित कुठेतरी स्वर्गामध्ये आहे. मग इस्लाममध्ये त्याला हेवन किंवा काय जन्नत म्हणत असतील, ख्रिश्चनांमध्ये त्याला हेवन म्हणत असतील, परंतु हे सगळे प्रेषित जर हेवनमध्ये असतील, जन्नतमध्ये असतील, तर आज त्यांना हे धर्म स्थापन करून त्यांना पश्चाताप होत असेल आणि त्यांच्या डोळ्यामधून अश्रू येत असतील. मग माझ्या डेकोर एक कविता सुचली की आम्ही ढळत आहोत रक्ताश्रू. ही माझ्या आयुष्यातली पहिली कविता. आम्ही ढळत आहोत रक्ताश्रू कारण आम्ही परमात्म्याचे प्रेषित, पण घडतंय मात्र अनपेक्षित. आम्ही ढळत आहोत रक्ताश्रू कारण आम्ही लिहिले ग्रंथ साहेब बायबल अन कुराण, पण प्रत्यक्षात घेतला जातोय माणुसकीचा प्राण. आम्ही ढळत आहोत रक्ताश्रू कारण लोक विसरले आहेत पाक हाच पवित्र काशी, आणि लोकशाहीला दिली जात आहे फाशी. आम्ही ढळत आहोत रक्ताश्रू कारण भग्न होऊ लागले समानतेचं मंदिर,
हे वेड्यांनो, तुम्ही आमच्या काळजात खूपच तात खंजीर, खूपच तात खंजीर. ही कविता तयार केली, चार मूर्त्या धर्मप्रेषितांच्या उभ्या केल्या. इस्लाम मध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. त्यावेळेस मला प्रकर्षानं जाणवलं की आम्हाला वाटायचं मोहम्मद पैगंबराची पण एक मूर्ती करावी. आम्ही अक्षरशः त्यांचं चित्र शोधत होतो की कुठे पैगंबराचं चित्र, पण मूर्ती त्याजे हे त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं. त्यावेळेस आम्ही कुराण फक्त ठेवला, बाकीच्या धर्मप्रेषितांच्या मूर्त्या ठेवल्या, छोट्या छोट्या मूर्त्या, छोटा छोटा स्टेज, आणि त्यांच्या डोळ्यामधून रक्ताचे अश्रू दाखवले. कारण की आम्ही ढाळत आहोत रक्ताश्रू, आम्ही ढाळत आहोत रक्ताश्रू, तर रक्त कसं दाखवायचं? आताच्या मुलींना माहीत नसेल, पूर्वी मुली टिकली लावायच्या, आता लावतात का? टिकली लावतात माहीत नाही. तर आमच्या काळात टिकली लावायच्या, टिकलीसाठी ती गंधाची बाटली असायची अशी छोटी, त्या गंधाच्या बाटलीत काढलं की त्याच्यामध्ये तो गंध यायचा, तो गंध लावला जायचा. मग रक्ताश्रू दाखवताना मी ती दुकानात तू बाटली विकत घेतली, त्याच्यातून गंध घेतला, आणि त्या मूर्त्यांना, छोट्या छोट्या मूर्त्यांना गंध ओढला. नाव तर दिलंय आबाळ रक्ताळे, डेकोरेशनचं नाव होतं आबाळ रक्ताळे. आबाळ रक्ताळलेलं म्हणजे सगळे पडते रक्ताळलेले दाखवायचे. कसं त्या काळात तुमच्याकडे आता वेगळे, त्या काळात ढेकून मारायचा पंप असायचा. आता आहे का कोणाच्या घरामध्ये? अजिबात नाही. गुगलवर शोधला तर ढेकून मारायचा पंप तुम्हाला सापडेल घरामध्ये, तो सापडायचा नाही. त्या पंपामध्ये लाल रक्त लाल कलरचं हे भरलं, लिक्विड भरलं, आणि सगळीकडे सगळे पडदे लाल रंगाने रंगवले, आणि नाव दिलं आबाळ रक्ताळे. आमचा त्या काळामध्ये साधा, आज मी माननीय शरदचंद्र पवार साहेबांकडे 13 वर्ष त्यांचा सेक्रेटरी म्हणून काम करतो, त्यावेळेस एखाद्या नगरसेवकाने आमच्याकडे पाहिलं तरी वाटायचं यार आज आपल्याकडे पाहिलं, आपला दिवस भारी, म्हणजे इतकं भारी वाटायचं की नगरसेवकाने पाहिलं किंवा एखादा मोठा देणगीदार जरी मंडळाजवळ आला तरी ऊर भरून यायचा. त्या काळामध्ये कोणीच ओळखीचं नव्हतं, आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लहान वयाच्या लहान गटामध्ये आमच्या मंडळाचा पहिला नंबर आला. माझ्या एका कवितेमुळं, कविता बॅकग्राऊंडला म्हटली जायची, एका कवितेमुळं आणि त्या स्क्रिप्टमुळं, कारण त्याच्यामध्ये थॉट होता, त्याच्यामुळं पहिला नंबर आला. मित्रांनी मी चांगली कविता तिथे सांगितली म्हणून मला डोक्यावर घेतलं, आणि कविता आयुष्य भरायची माझ्या डोक्यामध्ये गेली. परंतु नंतर प्रॉब्लेम निर्माण झाला, 10वीत म्हणून पहिला नंबर आला. वाड्या कॉलेजला गेलो, ज्या वाड्या कॉलेजच्या रेफरन्सने आज मॅडमनं मला बोलवलं. मला वाटतं, मला आधी वाटलं की माझे नातेवाईक खूप आहेत इथे, माझी मेवणी इथे आहे, माझ्या मेवणीची मुलगी इथे, माझा साडू इथे. मला वाटलं काही नात्या गोत्यांच्या गोतावळ्याच्या रेफरन्सनं मी इथं आलोय का, पण मला एक समाधान वाटलं की वाड्या कॉलेजला काही दिवसापूर्वी बोललो आणि त्या रेफरन्सनंच मला इथं बोलवलं. 11वी 12वीला वाड्याला गेलो, कशाबरोबर काय खातात कळत नव्हतं, हायर एज्युकेशन माहीत नव्हतं, इमर्जिंग टेक्नॉलॉजीज माहीत नव्हत्या, आर्ट कॉमर्स सायन्स, सायन्स चांगली असती हुशार पोरांनी सायन्स साईडला जायचं एवढंच माहीत होतं. सायन्स साईडला गेलो, परंतु सगळ्यात मोठं की सायन्स साईडला गेल्यानंतर सगळ्यात मोठं की आयुष्यामध्ये 12वी नंतर करिअर डिसाईड होतं, 10वी नंतर साईड डिसाईड होतात, 12वी नंतर मार्क्स कमी पडले. पहिला नंबर येणारा मुलगा हा कमी पडला, त्याची कारणं मला माहीत नाही, पण प्रोफेशनली अभ्यास कसा करायचा असतो, व्यवस्थित प्रॅक्टिस कशी करायची असते याचं काहीच ज्ञान नव्हतं. मी खेड्यापाड्यातला असल्यामुळे कुठेतरी माझ्यामध्ये एक न्यूनगंडाची सुद्धा भावना होती. एक असं वाटायचं की आपण ग्रामीण भागातून आलोय. वाड्या कॉलेजमध्ये 1967 साली SP कॉलेजची मुलं वाड्या कॉलेजमधल्या मुली जीन पॅन्ट घातलेल्या पाहायला यायचे, एवढं ते पुढारलेलं कॉलेज होतं. आणि अशा कॉलेजमध्ये मी खेड्याचा येडा, भोसरी, चरोली अशा भागातून आलेला, त्यामुळे मला थोडा न्यूनगंड होता. त्यामुळे मी वाड्या कॉलेजच्या क्लासेसमध्ये कमी जिममध्ये जास्त असायचो. घरात परिस्थिती हलकीची होती, पण डबल बार मारले, व्यायाम करणे, वेट उचलले याच्याकडे जास्त लक्ष होतं. त्याचा फायदा पण झाला की मी वयाच्या 48 वर्षी बऱ्यापैकी फिटनेस आहे. गिरिजाने फार मोठे पर्वत केले, पण मी सालेर, रायगड वगैरे अधूनमधून सुट्टी मिळाली की करत असतो. माझ्या फेसबुक पेजवर तुम्हाला सालेर, उंबरखिंड बऱ्यापैकी मी माझे पण किल्ले ह्या वयामध्ये मी चढतो. तर तो फिटनेसचं मात्र मला त्यावेळेस ते वरदान मिळालं त्या प्रॅक्टिसमुळे. पण अभ्यासात कमी पडलो, आणि करायचं काय, मेडिकल भेटू शकत नव्हतं, ग्रुपला 83 पडले, आणि करायचं काय, मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि अजून एक माझा आयुष्यभराचा संघर्ष, मी तुम्हाला सांगितलं की हलकीच्या दिवसात होता माझा सुरुवातीपासून संघर्ष होता ब्रेड अँड बटरसाठी, म्हणजे पोटाच्या उदर भरण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी जर संघर्ष असेल तर आपण ब्रेड अँड बटरसाठी म्हणतो. माझा अजून एक संघर्ष मी ओढवून घेतला, जे तुम्ही पण ओढवून घेत असावे, मी प्रेमात पडलो. म्हणजे माझा संघर्ष सुरू झाला ब्रेड बटर आणि ब्राईडसाठी. आणि त्यावेळेस मी 10 बाय 10 मध्ये उभा राहायचो, आणि माझं लाईफ असं की कॉट असायची, त्या कॉटवरून खाली पाय ठेवला, कॉट ही बेडरूम, खाली पाय ठेवला की ती किचन रूम, आणि पलीकडच्या मोरीमध्ये पाय ठेवला तो वॉशरूम. म्हणजे अशा 10 बाय 10 मध्ये राहताना माझी अवकात शिक्षण घेण्याची नव्हती. नव्यानं प्रेमात पडलो, 100 मीटरवरल्या पोरीच्या प्रेमात पडलो, आणि आयुष्यात ठरवलं की जिच्याबरोबर पहिल्यांदा प्रेमात पडलो तिच्याबरोबरच लग्न करायचं. आजकाल XY असं भरपूर असतंय. तर XY
ही एक्स आहे तो एक्स आहे असं आज तुमचं एक नेक्स्ट जनरेशन आहे. मला थोडी हे वाटत होती की मुलांसमोर बोलावं का, परंतु म्हणलं न्यू जनरेशन आहे, जल्लोष आहे, त्यामुळे थोडं एक्सचेंज करावं. प्रेमात पडलो आणि माझा ब्रेड बटर अँड ब्राईड साठी संघर्ष सुरू झाला. आणि मी एका चाळीमध्ये राहायचो आणि माझ्या बायकोची किमान एक स्वतःची चाळ होती, म्हणजे त्यांची 10-12 खोल्यांची चाळ होती. आणि मी एका 10x10 मध्ये राहत होतो. पुढे कसं जायचं, आयुष्यामध्ये दोन दोन चॅलेंजेस घेतले. एक केलं मात्र की मी म्हटलं आयुष्यामध्ये मी स्वतःला जास्त स्ट्रेंथन केलं. त्या काळामध्ये आमच्याकडे एक पिक्चर यायचा, सगळ्यांना माहीत असेल व्यासपीठावरल्या, तुम्ही नेक्स्ट जनरेशन आहे, तुम्ही जरा वेगळे पिक्चर. आम्ही महिने प्यार किया पिक्चर त्यावेळेस खूप गाजलेला होता. कोणी पाहिला महिने प्यार किया पिक्चर 1990 साली? त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, तो सलमान खान बिचारा त्या भाग्यश्री मरत असतो, तो जातो तिचा बाप पहिला विचारतो कितनी कमाई येते रे, क्या कमात आहे तू, सुमन तू अंदर जा आईच्या, म्हणलं आपल्याला पण तेच करावं लागणार. बाप पहिला तेच विचारतो यार पहिलं मेरी कमाई किती, म्हणजे लग्न केलं चुकून आयुष्यामध्ये. त्यावेळेस 12वी म्हणजे पास झालं होतं, परंतु 3 वर्षामध्ये ग्रॅज्युएट झालो. नोकरी जरी लागली तरी एक चाळ एका खोलीला दुसरी खोली तरी मला आली पाहिजे, ती पण भाड्याची का होईना. संघर्ष सुरू केला. सगळेजण सांगतील अशा गोष्टी आयुष्यात येणं म्हणजे करिअर मधला अडसर, राडा रोडा किंवा दगड धोंडा समजला जातो. पण मित्रांनो, दॅट वॉज द स्टेपिंग स्टोन इन माय लाईफ. बायकोला विचारायची हिंमत झाली नाही, तिच्या बहिणीला जायला 3-4 वर्ष मी एकटा फक्त विराच्या अग्नीमध्ये होतो. जोपर्यंत विरा अग्नी सहन होईना त्यावेळेस बहिणीकडे गेलो, कॉलेजला, मॉडर्न कॉलेजला होती. म्हटलं तुझ्याशी मला थोडं बोलायचंय. बहीण बाजूला आली, ती माझ्या समवेस्त, आणि मी म्हटलं मला तुझ्या बहिणीशी लग्न करायचंय. आणि लगेच म्हटली माझ्या मनात पण तूच आहे, किती मोठा योग आहे गे. तेव्हा एक कविता सुचली, ती सांगतो की तुझा हात मागण्यासाठी तुझ्या ताईकडे गेलो, तुझा हात मागण्यासाठी तुझ्या ताईकडे गेलो, मागायचा अवकाश तो घेऊनही आलो. आणि ज्या बहिणीनं मला सपोर्ट केला तिला सॅल्यूट आहे, तिच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. कारण की तिची मुलगी मला कन्फ्युज होता, आम्ही सोनी म्हणतो, सोनी टोपे, नुपूर टोपे, कोण आहे का नुपूर का काय, कोण कॉलेजची तुमच्या, इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग झाली, आता ती नोकरीला आहे. तिची बहीण नसती तर आमचं लग्न झालं नसतं. कारण की मी अवकात नसताना मला तिने माझ्यावर विश्वास ठेवला. कारण की मी हुशार होतो, हुशार असणं आणि नोकरी मिळणं याच्यामध्ये फार मोठा गॅप आहे. परंतु तिने विश्वास ठेवला, एकच अट घातली की तू माझ्या बहिणीकडे बघायचं पण नाही, भेटायचं पण नाही. अरे बापरे, म्हणलं ठीक आहे, मला लग्नच करायचं. परंतु त्याचा फायदा असा झाला, मी फोकस झालो करिअरवर. मी ग्रॅज्युएट व्हायच्या जर मला नोकरी लागली नाही, मी काहीतरी एबल झालो नाही, तर मला कुणीच कुत्रा विचारणार नाही. त्यामुळे मी फोकस झालो. आणि तुम्हाला सांगतो, फायनल इयर पर्यंत माझा ऍग्रिकल्चर कॉलेजला मी होतो. ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये मी पहिला नंबर कधीच सोडला नाही. पण ज्यावेळेस जो स्टेपिंग स्टोन का म्हटलं, कारण की मी त्यावेळेस कॉलेजमध्ये पहिला यायचो, अख्ख्या महाराष्ट्रात पहिला येत नव्हतो. मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आलो. दॅट वॉज द स्टेपिंग स्टोन. फायनल इयरला आमची तुमच्या जसे फेलोशिप्स असतात, तशा ऍग्रिकल्चरच्या फेलोशिप असतात, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च, जसं तुमचं AICTE वगैरे असेल त्याप्रमाणे आमचं बोर्ड असतं. त्याच्यामध्ये मी देशामध्ये 14-15 जणांमध्ये आलो. मला महिन्याला 3,500 रुपये पेन्शन सुरू, फेलोशिप सुरू झाली, म्हणजे देशामध्ये मी फेलो सुद्धा झालो. नंतर ग्रॅज्युएट पास झालो, पास झाले ऍग्रिकल्चर MPSC ची प्रिलिम क्लिअर झालो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसची प्रिलिम क्लिअर झालो, नंतर CDSची प्रिलिम क्लिअर झालो, आणि Class 3, Class 4ची PSI STI ची पण प्रिलिम क्लिअर झालो. 4 प्रिलिम क्लिअर झालो. दॅट वॉज अ स्टेपिंग स्टोन फॉर मी. त्याचा फायदा असा झाला की महाराष्ट्रात पब्लिक सर्व्हिसच्या पहिल्या एफर्टमध्ये मेन्सला अचानक पास झालो, काहीच माहीत नव्हतं. परंतु ऍग्रिकल्चर MPSC च्या मेन्समध्ये मी राज्यामध्ये पहिला आलो. नंतर आर्मीमध्ये मी लेफ्टनंट झालो, जिथे मला, मी खेड्यापाड्यातल्या चाळीमध्ये राहणारा, इंग्रजी मला धडसं बोलता येत नव्हतं. आणि CDS एक्झाम मध्ये सगळ्यात अवघड म्हटलं जातं तर SSB इंटरव्ह्यू म्हणून म्हटलं जातं. तर त्या SSB इंटरव्ह्यू मध्ये क्लिअर झालो. एक कॉन्फिडन्स होता की नेहमी शिकवलं होतं की तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही तुमच्या मनातलं तुम्ही व्यक्त करू शकता. ती फार मोठी स्टोरी आहे. कधी मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर जर बोलवलं तर तुम्हाला MPSC आणि याच्यामध्ये काय असतं हे सांगेल. तर खऱ्या अर्थाने सांगायचं की कॉलेज जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी जवळ असतात, टेम्पटेशन असतात, परंतु ह्याच्यातून बाहेर निघत मी माझं करिअर बनवलं. आर्मीमध्ये गेलो. आर्मीमध्ये मात्र गेल्यानंतर घरची परिस्थिती अशी होती की मला पुन्हा यावं लागलं. म्हणून वाटेकडे डोळे लावून बसली होती आई, म्हणून सैन्यातून परतलो, सखे तुझ्यासाठी नाही, असं सुद्धा मी एका चालवळीमध्ये म्हटलंय. तर एकंदरीत या सगळ्या बाबीचा विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी मनाला टेम्पटेशन असतील, चॅलेंजेस असतील, ही आव्हानं आपल्याला जवळ करत असतात, त्याच्यावर मात करून आपण पुढे जायचं असतं. एवढं
थोडंफार माझ्याकडून तुम्ही शिकू शकता म्हणून मी तुमच्या समोर एवढा उभा आहे. शेवटी एकच विचार करेल की अतिशय सामान्य परिस्थितीतून आल्यामुळे एक छोटीशी कविता सांगतो आणि त्याच्यावर मी माझी रजा घेतो की शिळ अन्न पक्वान्न समजून खाल्लंय लहानपणी, शिळ अन्न पक्वान्न समजून खाल्लंय लहानपणी, जरी झालो आज कमवता कसा विसरू आठवणी, चहामध्ये दूध नसायचं पितळीतलं ते कडूशार पाणी, फराळ कसला तूप रोटीचा भात मिळायचा परतुनी, दिवसभर गुराढोरं मागे हिंडायचो शाळा बुडून अनवाणी, गेलोच कधी मध्ये शाळेत तर मास्तर मारायचा कुत्र्यावानी, गुडघ्यावरती टीचर असायची चड्डी बुडावर फाटलेली, नाकामधून शेंबूड व्हायचा, केस कशी तरी छाटलेली, खरंच कशी शाळा शिकलो कळत नाही मला अजूनही, खरंच कसा साहेब झालो, डोकं जाते चक्रावनी, डोकं जाते चक्रावनी.